आलाय माऊली भाऊ, माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ, आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ, आर माऊली भाऊ आर आपलाच माऊली भाऊ। मामा पहिल कोण आले ते वावरत माझ्यावर? माझ्या वावरत कोण आहे? वांग्याला फुल लागा ना, रपरप याला फवारे मारावा किती कण काय करावा, खरसाला माग जायची गंमत झाली बात आई। माऊलीनी वावर इकून बसले, खरंच मित्र होते वो माऊली। एक गाणंच म्हणतात, दुःख अडवायला उंबरा सारी खा मित्रवनव्यामध्ये गारिया सारे खा, मित्रवनव्यामध्ये गारिया सारे खा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर परीक्षा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारिव्या सारखा। गाणे सुरू का तुमचे? आता काय मित्राच्या आठवणीवर राहिले? मित्र देतो का ओळख तुम्हाला? अरे जाऊ दे, लहरीत म्हणजे काहीतरी हे राहते ग्रह, त्या झाकी झाकीत वावर इकल हे जाऊच्या नादानी। तुम्हाला ओळख दिली का? ज्या ओळखून आणि चाललंय मित्राचं गाणं। हे वांगे वांगे ऐक, वांगे दिसले तुम्हाला झाडाला? त्यासाठी चालते म्हणणं, चार दोन निघले तर न्या पाऊ शरीर पाम नकट जाऊन त्याची कुंडली पाय, याला वांगे असतील का वांग्याच्या झाडाला? आता पाहिल्याशिवाय सापडतील का? अहो तुम्हाला दिसले का विचारलं? एवढं पुरत नव्हतं बाम नकट कुंडली, तुमच्या वेळेसच कुंडली पाहिली असती ना तर हे दिवस आले नसते। हे चुकलंच खरं, माझ्या आता माझ्या वेळेस कुंडली पाहायची, मग मी काय वाईट आहे का काय? नाही हो, वाईट कोण म्हणलं तुम्हाला? मग कशी काय म्हणली? तुम्ही चांगले आहेत पण कुंडली पाहत असते ते आताशी कळतं कुठं माहित होत कोणला? म्हणजे तुमच्या वेळेस कुंडली पाहिली असती तर चांगलं झालं असतं, शेतीकडे लक्ष नाही द्यायचं काय? नाही तुमचं लय बारीक लक्ष आहे, किती काँग्रेस उपटलं बापरे, आता काय सकाळपासून एक वाजेपर्यंत अर्धा गुंठा काँग्रेस उपटलं, एक गंज लागलाय, आता ते उचलून बैलगाडीत न्यावं लागल। अगं बी पडलं नाही पाहिजे, झाड उपटायचं पण हळूच उपटायचं, नाही तर ते बी जर पडलं झाड हल्लं बी पडलं तर किती झाड उपतीन त्याचे परत? अहो मग ते बी यायच्या आधीच उपटावं लागत, तुम्ही बी येऊ देता मग ती हावरी आहे का? बर आता काय भानगडी नेमकी, कालवण भाकरी केल्या का नाही घरी? अहो कालनालाच काय नाही म्हणलं, मग वांगे घेऊन जावा, वांगा करावा भाकरी करून ठुल्या, लाल मिरची वाटली थोडी पण म्हणलं आता उजू खायला अडतान तिखटच आहे मिरची, मग मिरची गोड राहीन मिरची तिखटी। अहो मग म्हणून म्हणलं वांगा न्यावा थोडस करू। काय बोलते, मिरची तिखटच राहती, तिखटला तिखट नाही मग काय आता म्हणायचं? तुम्हाला वांगे आवडत पुन्हा ते तुम्ही सुईच्या बोलनात। काय सुईच्या बोलना, आता पाहिल्याशिवाय पाहिलं सापडलं सापडलं सापडला बा, लय मोठ वांगा सापडला बरीतच झालं। अरे वा वा, ते किडीच सापडलं का? तुमची किच किच आता माझ्यामुळे झालं का ते? पा बर मग आता किडीच तुम्ही जर नीट बोलले असते असं होत, किडीच नसत झालं आहे की नाही? ते जाऊ दे, पण फवारा मारला नाही आता पाहायला गेलं तर त्याला काही देऊ नये खायला तुम्हाला हे काम करा ते काम करा, आता नाही काय तर ते करायचं, त्याला कसं कोण सांभाळावं लागणार आहे ना? काय करती कर आपल्या तिघा पुत्यात कर, त्या पाहुण्याची वाटायला अर्धी भर राहिली तर राहिली त्याची। काय करू बाई, मी तरी एकटी काय काय करणार आहे, माझ्याजवळ रुपये नाही राहिले, आई तर बसून खाऊ राहिले। पाणी आण बाई मला भांड्यात व्हायला, आई माझ्या डोक्याला लय वैताग झाला ग बाई, काय करावा माझ्याजवळ रुपया राहिला नाही, सारे पैसे अख्खे माझ्या जीवर बसून खाऊ राहिलेत,
सासरा तर सासरा घरी ते जावाई घरात कप राहिले होते का काय झालं आता दवाखान्याला पैसे नाही आता येड पण दूर करायचं तर कुठं न्यावं कोणच्या दवाखान्यात न्यावं पाहुण्याला गाडी घेतली ती इकली त्या बायाच्या नादानं गाडी हा बाई ती गाडी टाकली इकून काही काय त्याचे 5-25 हजार आले असते केला असता मग 4-5 हजाराचा दवाखाना केला असता काही आपल्या जवळ ठेवले असते आता कुठून आयत्या भाकरी घालायच्या यांना येड लागलं काय चक्कर बसला मग वावर मग वावर मला वावर घेऊन द्यान मग वावर द्यान मग आता कुठून आता ह्याच वावरात काम करायला होत्या मालकाच्या वावरामध्ये काय भानगड आहे माझ्या कपशील काय करू राहिले तुम्ही माझ्या वावरात मालक साठी औषध मारलं नाही कपशील आपण तुमच्या माझ्या इथं औषध मारलं हे वावर तुमचं तुमच्यात कपशील औषध मारलं नाही सकाळी मी ते पाहत होतो किती कीड पडली किती नाही माझी तर कामाला आहे का मग तो इथं कामाला आहे बाबा बरोबर बरोबर अरे यार झालं नाही स्वयंपाक वावरायला स्वयंपाक लगेच भूक लागली का तुम्हाला सकाळी सकाळी मला नाही लागली त्या पाहुण्याला लागली पाहुणा कुठे तुम्हाला घेऊन द्यायचं सांगितलं होतं ना पाहुण्याकडे होती ती पाहुणा तुम्हाला काय झोप लागली होती काय या पाहुणा कुठे गेले काय नाही बापन घेल नाही दिलं बाळा पटकन कुठे गेले कुठे माय वाल्या मग आता याला मटेरियल टाकलं ना व्यवस्थित मटेरियल टाकलं होती ट्रॅक्टर पण मारलं मस्त गवत पण काढलं उली दिली गवत येऊ राहिला ना उपटून घ्या बरं का सगळं बरोबर उद्या उपटी जाऊन पाऊस झाल्यावर कसं काढली आपण एकदम भारी हा लक्ष ठेवायचं बरं का लक्ष ठेवतो ओ मामा मला मधून जावी आलं आलं मला काही नाही का मी सगळं हँडल करतोय बरोबर चांगलं काय झालं काय म्हणते काय नाही त्याचे काम करून घ्या जा चांगलं अहो ते माहिती येऊन उभं राहिलं आणि कपशीला काय झालं काय झालं तिला काय फाशी भरली का मी किती तिला औषध मटेरियल केलं आले तुम्ही भाकर खायची घरी तुम्हाला म्हणलं सकाळी धरून भाकर द्या तुम्ही भाकर द्याय ना काय करतो त्या घरात दोघे जणी स्वयंपाक चालू आता मग इकडे वावराकडे कोण लक्ष देईन वावर गेले पुसून असते आपल्या वावरात येऊन काही काही ते कपशी उपाय झालं उपटून नाही घेतली आता कपशी काय उपटते ते मालक आहे वावराचे नाही हे आता म्हणले मी कामाला आहे तुमची तर माझ्या कपशीत कामाला आहे ते मालक आहे तुमचं वावर तिकडे घोगर गावला तर आपण घोगर वावर घोगर गावला घोगर मामा ते आमची तर कामाला आहे कामाला आहे कामाला आहे त्यांची ते मालक आहेत जाऊ देवर का भाऊ तुम्ही मालक आहे आम्ही मालक आहे तुमचं वावर घोगर गावला तिकडं कपई तुमची का आमची कपईशी वावर इकले पण आता चक्कर बसलाय पाहुण्याला काय करता म्हणजे वावर घोगर गावलाय आपलं इकलं काय ते कोणी इकलं इकलं नाही माझ्याकडून नेकलेस करून घेतलं मला सोडून गेली सोडू द्या सगळे पैसे घेतले माझ्याकडून येऊ का आहे ना दवीची बाय तर काय घेते आपल्याला चला घरी चला घोगर गावलं आपण ओ बाबा घ्या त्यांना पण कपशी चांगली बरं का आपली अशी जे घोगर गावला माझी माझी चांगली आहे तुमची चांगली डोकं दुखू राहिलं ते पावसामुळे पाऊस ओल्ल झालं काल ना पावस तुम्हाला सांगतो डोकं दुखायचं कारण काय लय बडबड नका करीत जाऊ बरोबर विचार करीत नका जाऊ विचार आणि डोकं दुखायचं मला कोणतरी म्हणलं होतं कोण म्हणलं होतं कडे कपशीचे कपशीचे फक्त कपशीचे लय पैसे येतात बर का तुम्ही घरच्या घरीच इच्छित का हा घरच्या घरीच मी इच्छितो ना चांगली आहे पण ते चांगली आहे बर का गोळीच घाली काय दिवस आले हो चांगला माऊस होता मागच्या झालता चांगला होता पण बाईक नाद लागला आणि गेलं वाटू झालं ना त्याच लय वाईट नाद बायाचा फारा वावर विवर विकावं लागलं त्याला असं काय करू राहिले मला का म्हणून असं उडीत उडीत चालली सोडून ते पाहिजे सोडून आता घरी आणलं काय लागत जा वाटत तिथं खुर्चीवर जाऊन बसा खुर्चीवर खुर्चीवर तुम्ही काय करता आम्ही येतो ना हे चायला पाणी पाहिजे तो तुम्ही पाणी पाहिजे काय खाल्लं
भाकरी केलेलं आहे कारलं भाकरी चपाती केलं खाल्ल्या का नाही अजून आम्ही नाही खाल्ली अजून जेव ना सकाळी काहीतरी खात होती तुम्ही काय नव्हतं ते चहा खारी होती उरलेलं खाल्लंय मला आवडत होती चहा खारी मला कमून नाही दिली तुम्ही कुठंकडे गेले होते बाहेर संपली होती ना खाऱ्या संपल्या होत्या ही तू कुठे खाल्ल्या आम्ही खाल्ली उली उली बाबाने खाल्ली बरायची उरलेली खाली माझा वावर तिकडे आहे गोगरगावला काय म्हणते काय पाहुण्याला आपण काय करू गोगरगावला घेऊन जाऊ पाहुण्याला त्यांचं वावर दाखवू हे तुमचं वावर आहे आले नीट बुद्धी जाग्यावर ठीक नीट झाले आता ठीक आहे नाही तर देऊ तिथं सोडून तर त्यांचे आई बाप चुरते मला ते पाहते आपण आपलं निघून येऊ पुरीला घेऊन निघून येऊ तिथं मीटिंग चालू आहे का नाही काही नाही आम्ही सांगू राहिलो वावर घ्यायचं तुमचं कोणाला सोडून द्यायचं चाललं होतं म्हणलं त्या लोकांना काय वावर सोडायचं सोडून तुम्हाला काय घेणं नाही आपल्याला आपण आपला वावर घेऊ तिला सोडून नाही तिचा दिसली बरबत गेलेलो तिला मारत का मला मारिता चला गोगर घाल जायचंय शर्ट ती पाहण्या मारायला शर्ट शर्ट कुठे काला शर्ट झाला पोरं कुठे गेलं खुशी हा दारा घाला घालायचं की नाही अंगात काय घालायचं नाही घालायचं का राहू द्या गाडी तुम्ही कुठं बसता ते मामा चाली तर आपण त्याला पाय पाय मामा माता रे येते त्यांना पोरं घेऊन गाडी ठेवली नाही त्यांना झपायची नाही जपती जपती मला येते ना गेअर किती माग टाकायचे माझ्याकडे गाड्या आहेत मला येते राहिले तुमच्या गाड्या मोटरसायकल बसून चालायला पाय पाय तुम्ही पाय पाय चालत मी कधी चालत नाही पाय पाय पंक्चर झाल्यावर टाकीवर बसत नाही का माणसं एकटं माणूस ताजी सगळे बसते चार टाकी होती ती कोण टाकली मोटर सायकल सारे पैसे पाण्याचं वाटून निघली त्या लोकांनी येड्या लोकांनी काय चांगली झाली बरं झालं ना काही कळायला थोडा फावर अशी आली तर चांगलंय नाही का मग मी काय अशी आले ना आता म्हणजे यावेळेस जरा बरं वाटलं का पशी कळ मागची व्यस्त काही दिसत नव्हती बाई नाही नाही घरच्या वावरात केली असती तर जमला असत वाट्याच्या वावरात केली घरच ती साईबीन करून ठुली गवताचा पाचका येईल कशाचा या तोंडोळाचा तर नाही आयल मला तोंड आलंय बाई अग येडपट आहे का काय विषारी दिसतय काय ते तोंडुळ आहे का हो तसा दिसतोय येल मला काय आता काही विषारी अस नको नको उचकून पाहते ना उचकून तिथं काय अहो तोंडुळ्यासारखं तिजोरी आहे का उचकायला तिथं काही पैसे बिशेची उचकून पाहायचं दिसता दिसतय समोर येर दिसतील तिच्यात उडी टाकून पाहायची तुमचं तर लय अवघड आहे तोंडुळ्याचा येला असाच राहतो म्हणत्यात काय चालत राहतो तुला नक्की फारक आहे का नक्की माहिती असलं तरच माणसानी कोणची गोष्ट असू जी माहिती आहे तेच करावं बोगस नाही डोकं लावायचं तुम्ही तर पाहू देत नाही आधीच आरडायला सुरू मी काय लगेच खाणार होते का ते आता उघडायला तिजोरी आहे का ती अहो असं पाहत होते म्हणलं असलं एखादा तोंडू तर पाहावा जर तोंडुळ्याचं येलं असलं तर चांगलंच झालं लय दिवसातून आलो इकडं आपण कपाशीकड हा नाही तर आपण काय अमेरिका पार तिकडं फ्रान्स अजून कोणता देश आहे माणसाला येड्यात काढायचं का मग नाही येडा दिसलो का तुम्ही हुशार आहे मग हुशारच आहे येऊ दे ना गाडी येते चला तर चला आपण सरक सरक थांबा पाहुण्या तुम्ही मला काय म्हणायचं कोणाच
आमची गाडी जर भेटली त्या गाडीवर बसून या नाही तुमचे मामा येते तुम्हाला न्यायला या घरी बसून आम्ही तर पुढे जातो पोर एकट्याच्या घरी माहित नाही का म्हणजे मला चार चाकी गाडी आहे का न्यायला हा हा समोर या मागून तुम्ही मी चालत राहू का तुम्ही शाळामध्ये पळालेले का शहरात मध्ये जिंकलेले आहे तुम्ही मी लय पळतोय हा गाडी माग पळा बरं मी सगळ्यांना माग टाकतोय हा आणि तुम्ही गाडीवर चालले का ती गाडी आहे ती राखेलवर चाला ती पण मी मी कस काय पळालो तिच्या बरोबरीने या रस्त्याने सरळ पळा या रस्त्याने पळायचं का हा चला चला पळा पुढं पुढं नाही संगत शहरात लागत असती एक दोन तीन म्हणलं का मग तुम्ही सुटायचं आम्ही सुटन एक दोन तीन पळा पळा ना तुम्ही म्हणजे मला येड्यात गाडी मी येडाय का तुम्ही गाडीवर बसा पाहुणे हो तुम्ही हुशार आहे थोडे पुढे ढाला म्हणजे मग लगेच आम्ही मागून पळा गाडी नाही 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 ते चालणार नाही तुम्ही नाटक नका सांगू एक दोन तीन मी म्हणतो तुम्ही बसा बसा ऐ एक काम करा कॉर्नर कॉर्नर लायरा थांबत चला नाही तर पाहुणे दुसरीकडे जायचं निघू बर का नाही नाही पुढे थांबू ना आपण बस बस एक माऊली भाऊ त्यांची कपाशी लय बाहेर राहायची आहे की नाही एकच नंबर एकच नंबर कपाशी म्हणजे माऊलीची खरंच कपाशी राहायची लय अवघड केलं पण त्यांनी आहे की नाही काय अहो पार येड्यावानी करू राहिले तो वाटत ते येड्यावानी हा मी ऐकलंय बाई धुणं धुवायला गेलते ना आता कोणी ऐकल एकटेच बडबड करतात मी वावर घेईन आणि वावर गेलं अरे मुताईला गेलतो ना इकडे माझ्या माझ्या उभं राहायचं ना कोण येऊन इकडे का तुम्हाला सांगतो रस्त्यावर कसं आहे बाया माणसं ते रात्रीत रस्त्यावर मुतणं चांगलं नाही रस्त्यावर लगे कारण चांगलं नाही थोडं मध्ये येत जा माणसानी थोडं मध्ये यायचं का एवढं पार मध्ये यावं लागत थोडं किती मध्ये आले तुम्ही ते काय झालं सासूबाई तिकडून एक मी असं स्पीड मध्ये वळलो ना पण माझी माझा स्पीड किती असन किती नाही शंभरचा असन आणि त्याच्यामुळे मी टर्न मारला मला ब्रेकच नाही लागले मी डायरेक्ट इथपर्यंत आलो पण कस काय रनिंग एक नंबर जिंकलो होतो मला लेमन गोळी दिली ती खायला आता पुन्हा शर्यतलो आपण बाबा शर्यत कस काय चक्कर बसला असन ग माऊलीच्या डोक्यात आता कस काय बसला असन मी तुम्हाला काय सांगते वावर इकलं आणि काही राहिलं नाही पैसे गेले संपून पैसे खर्च झाले आता गणगण कळते ना ते विचार केला असन त्यांना लय हाऊस होती हो वावराची कायम कपाशी पाहिजे आपल्या पिकाकडे येऊन पाहिलं का घरी जाऊन धाव धाव मटेरियल टाकायचे उघडे शर्ट काढून मटेरियलच्या गोण्या चालू जय श्रीराम उचलले पाहिजे कोणी जय श्रीराम नावात किती ताकद आहे धाऊ धाऊ खुरपायचे दोघं नवरक त्यांच्या बायकूला लय हाऊस बायकू किलवाणी राहते हो
माऊली भाऊ तर बडबड करीत चिंदा त्याच मात्यात बायांचा कोणला म्हणता बर करायचं जाऊन त्यांच्या लोक येते मला भांडायला लोक जाऊ दे पण माऊलीचा स्वभाव खरंच एकदम सरळ आणि साधा माणूस हो असं नको होतो कसं घडलं काय काय अवघड आता डोक्या चेकर लहान लहान लेकर बाळ नाही बाई पण याच्यासाठी कोणाच्या नादी नाही लागू मित्र काय कोण कोणाचं नसतंय आपला संसार लेकर बाळ पाहावा घरच्याचा ऐकावा बाहेरच्याचं ऐकून हे असं होत पैसे होते तर मित्र माग पळाले आता आहे का कोणी त्या माऊली भाऊला आपल्याला जावं लागेल माऊलीची गाठ निदान काय करीतेच काय नेमकं हे तरी पाहावं लागेल करीतेच काय तुमच्या डोक्यात दगड आणते किती लांबून आलो मी 1 किलोमीटर 2 किलोमीटर वरून आलोय जाऊ ना जाऊ दे हे पाय ना कस आहे मटेरियल बिटेरियल टाकेल सगळं आयत भेटलं ना हे पाय ना वावर घेतलं पण कपाशी सगळ शेलच नाही राहिला आपल्याला आलो घरी आपण आपल्या हे बाय आपलं अरे तुला कळत का रे काही काय झालं काय झालं कुलूप नाही लावलं घरात पैसे राहते लवकर ही कपाशी जांभरती मी अख्खे किती काम करू हे नवा वावर घेतला तुम्हाला काही वावर दमई दमई
खाली कस काय उतरू? तसे पडले तसे उतरा खाली. अहो मी पडेल, मला लागेल. मामा इकडे मामा माझ्या लग्नात माझ्या मित्राने मला खांद्यावर घेऊन नाचला होता. पाहिलं मी पाहिलं ना. पण त्याच्या लय हाडकं टोचले होते. ही झालंय नरम नरम वाटलं. वाटायची का होता हे जाडे मास्कानामुळे हाडकं नसते टोचले. मामा खाली बसा बरं एकदा. अहो आपल्याला वावरात चक्कर मारायचं पाहुणे. आपली वावरती बायक होते. माझी शेती माझी काळी आई आहे. माझी काळी आई आहे. काळी आईचं महत्व तुम्हाला नाही कळणार. मला कळत आहे. ओ बाई तुम्ही जाणार आहो आमच्या वावराच्या बाहेर. अहो भाजी खाऊ नका. मरताना औषध मारले मी मागच्या महिन्यात. पैसे दिले आपल्याला खरेदी केली म्हणत्या. पैसे दिले वावर घेतलं आणि वावर सोडून द्यायची बारी आली. हे अगं काय झालं तुला घाबरा नेमकं काय काय पोळत आली तू? अहो त्या माऊली बावला चक्कर बसलाय. वावराचा आपण घेतलाय त्यांचा वावर. मी त्याच्या सासऱ्या संघ आणि त्या माऊली भाऊ संघ बोलतो. तू टेन्शन घेऊ नको. तुम्ही बोला बाई. मग हिंमत नाही राहिली बाई. अरे काय हिंमत नाही राहिली तुम्ही असं कुठे राहत का? मी बोलतो त्याच्या संघ. अहो ते माग लागल्या. मया मी नाही जायचं माग लागली.